मागील 2 पाठात आपण भाज्या व त्यांची इंग्रजीमधील नावं जाणून घेतली, पण आज आपण माझ व्हेजिटेबल्समध्ये भाज्यांचा संवाद बघणार आहोत. म्हणजे कुक म्हणून आपण विचारायचं मुलांना की मी कुक आहे किंवा स्वयंपाकी आहे, तर त्या भाजीला विचारायचं की तू कोण आहेस. मग मी म्हणेल आय एम अ कुक. हो आणि मग कांदा किंवा टोमॅटो एखादी भाजी आपल्याशी बोलते आहे असा संवाद मुलांसोबत करायचा आहे, तर टोमॅटोचं चित्र किंवा टोमॅटोची भाजी देऊन मुलांच्या हातात मग म्हणेल की मुलगा टोमॅटो हा लाल आहे, रसरशीत आहे, हे जो तो मराठीत सांगेल ते आपल्याला त्याला इंग्लिशमध्ये शिकवायचं आहे. म्हणजे आय एम टोमॅटो, आय एम रेड अँड ज्युसी, अशाच प्रकारे प्रत्येक भाज्यांचं, मिरची, कांदा, काकडी, पालक या प्रत्येक भाजीचं आपण वर्णन करू कसं करावं हे आपण इंग्रजीमध्ये मुलाला थोड्या स्वरूपात शिकवू शकतो, आणि ते शिकणार आहोत आपण माय व्हेजिटेबल्समध्ये. सो लेट्स लर्न माय व्हेजिटेबल्स अँड कॉन्व्हर्सेशन विथ इच अदर, म्हणजे संवाद आपण बघणार आहोत भाज्या आणि कुक या दोघांमध्ये. मग या ठिकाणी आई पण आपल्या मुलाला विचारू शकते की कांद्याचं वर्णन कर. मग तो कांदा तिखट असतो, कापताना डोळ्यातनं पाणी येतं, तर हे सुद्धा आपण इंग्लिशमध्ये त्याला शिकवू शकतो. तर शिकूया आता माय व्हेजिटेबल्स म्हणून.